नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्मार्ट मॅथ सायन्स टीचर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण आठवी गणित यामधील प्रकरण समांतर रेषा व छेदिका यामधील सराव संच 2.2 पाहणार आहोत. याआधी आपण संगतकोनाचा गुणधर्म, व्युत्क्रमकोनाचा गुणधर्म आणि आंतरकोनाचा गुणधर्म समजून घेऊया. जेव्हा दोन रेषांना एखाद्या छेदिकेने छेदल्यानंतर संगतकोन, व्युत्क्रमकोन आणि आंतरकोन हे पडतात आणि ते कशा प्रकारचे असतात हे आपण याआधी व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर सर्वप्रथम आज आपण संगतकोनाचा गुणधर्म समजून घेऊया. इथे पहा, समांतर रेषांच्या छेदिकेमुळे संगत होणाऱ्या संगतकोनाच्या प्रत्येक जोडीतील कोन एकमेकांशी एकरूप असतात. पहा, इथे शेजारील आकृतीमध्ये इथे पी क्यू समांतर आर्यन ही दिलेली आहे आणि ए बी ही त्यांची छेदिका आहे. तर कोण ए एम पी म्हणजे हा एक नंबरचा कोण, त्यानंतर एम एन आर म्हणजे हा एक नंबरचा कोण, हे दोन कोण एकरूप असणार आहे. तसंच कोण पी एम एन म्हणजे हा कोण आणि आर एन बी म्हणजे हा कोण, हे दोन कोण एकरूप असणार आहे. अगदी त्याचप्रमाणे ए एम क्यू आणि एम एन एस हे कोण एकरूप असतील, तसेच क्यू एम एन आणि एस एन बी हे कोण इथे एकरूप असणार आहे. आता आपण व्युत्क्रम कोणाचा गुणधर्म पाहूया. समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या व्युत्क्रम कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोण परस्परांशी एकरूप असतात. यामध्ये आंतरव्युत्क्रम कोण म्हणजेच कोण पी एम एन म्हणजे हा कोण आणि एम एन एस म्हणजे हा कोण, हे दोन कोण इथे एकरूप असणार आहे. तसंच कोण क्यू एम एन म्हणजे हा आणि एम एन आर हे दोन कोण एकरूप असणार आहेत. अगदी त्याचप्रमाणे व्युत्क्रम कोण, बाह्य व्युत्क्रम कोण हे कोण ए एम एन एकरूप कोण एस एन बी, तसंच ए एम क्यू आणि कोण आर एन बी हे एकरूप असणार आहेत. आंतरकोणाचा गुणधर्म पाहूया. समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या आंतरकोणाच्या प्रत्येक जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180° असते, म्हणजेच हे आंतरकोण पूरक असतात. पहा, या इथे दिलेले आहे कोण पी एम एन म्हणजे हा कोण आणि एम एन आर ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही 180° असणार आहे. तसेच क्यू एम एन आणि एम एन एस या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180° असणार आहे. म्हणजेच जेव्हा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या कोणांपैकी संगत कोणांच्या जोडीतील कोण एकरूप असतात, त्याचप्रमाणे व्युत्क्रम कोणाच्या जोडीतील कोण एकरूप असतात आणि आंतरकोणाच्या प्रत्येक जोडीतील कोण परस्परांचे पूरक असतात. आता सराव संच 2.2 पाहूया. योग्य पर्याय निवडा. शेजारील आकृतीत जर रेषा एम एन असेल, समांतर असेल आणि रेषा पी ही त्यांची छेदिका असेल, तर कोण एक्सची किंमत काढा. तर इथे 3x आणि एक्स हे दिलेले आहेत आणि त्यांचे पर्याय दिलेले आहेत 135°, 90°, 45° आणि 40°. पहा, रेषा एम आणि रेषा एन या समांतर इथे दाखवलेल्या आहेत, म्हणजेच इथे आंतरकोणाचा आपण गुणधर्म वापरूया आणि या आंतरकोणाच्या गुणधर्मानुसार 3x + x म्हणजेच 180° असणार आहे. 3x + x म्हणजे 4x = 180
म्हणजेच एक्स बरोबर 180 भागिले 4 म्हणजेच एक्स बरोबर 45° असेल, म्हणजेच उत्तर हे पर्याय सी असणार आहे. शेजारील आकृती जर रेषा ए समांतर रेषा बी आणि रेषा एल ही त्यांची छेदिका असेल तर एक्सची किंमत किती? पर्याय आहेत 90°, 60°, 45° आणि 30°. पहा, रेषा ए समांतर रेषा बी आणि इथे आपण एक कोणाला या इथे आपण वाय सम कन्सिडर करूया, म्हणजेच वाय आणि 2x हे एकरूप असतील, कारण आहे विरुद्ध कोण. म्हणजे 4x अधिक 2x हे 180° असेल, कारण ते आंतरकोन आहेत. म्हणजे 6x बरोबर 180 आणि x बरोबर 180/6 म्हणजेच x बरोबर 30 येणार आहे, म्हणजे पर्याय असणार आहे डी. पुढे, सोबतच्या आकृतीत रेषा पी समांतर रेषा क्यू आहे, रेषा टी व रेषा यस या छेदिका आहे, दिलेल्या मापावरून कोण एक्स व वाय यांची मापे लिहा. पहा, इथे रेषा पी आणि क्यू समांतर आहे आणि त्यांची छेदिका जर आपण टी घेतली तर एक्स अधिक वाय बरोबर 180 आणि वाय म्हणजेच 180 + x म्हणजेच वाय बरोबर 40° हे संगत कोणाचा आपण इथे गुणधर्म वापरला आणि त्यावरून 180 + x म्हणजे 40 म्हणजेच एक्स बरोबर 140 हे येणार आहे. पहा, यापुढे सोबतच्या आकृतीत पहा, पी आणि क्यू या समांतराने छेदिका जर एस धरली तर झेड बरोबर 70° असणार आहे, कारण विरुद्ध कोण आहेत. आपण इथे हे झेड घेतलं आणि हे 70°चा इथे झेड एक मापाचा कोण घेतला आणि झेड बरोबर 70°, कारण असणार आहे की ते विरुद्ध कोण आहेत. पहा, पुढे वाय आणि झेड यांची ही किंमत 180 असणार आहे, कारण ते आंतरकोन आहेत. म्हणजेच वाय बरोबर 180 + 70 म्हणजेच 110 असणार आहे. यापुढे, सोबतच्या आकृतीत रेषा पी समांतर रेषा क्यू आहे, रेषा एल समांतर रेषा यम आहे, दिलेल्या कोणाच्या मापावरून कोण ए कोण बी आणि कोण सी यांची मापे लिहा आणि त्याची कारणे पण लिहायची आपल्याला. पहा, इथे रेषा पी समांतर रेषा क्यू व छेदिका एल असेल तर 80 + a म्हणजे हे दोन कोण हे आंतरकोन आहेत, त्यामुळे त्यांची बेरीज 180 असणार आहे. म्हणजेच ए बरोबर 180 + 80 म्हणजेच ए बरोबर 100 येणार आहे. त्यानंतर कोण ई आपण एक गृहीत धरूया, म्हणजे जर एचं विरुद्ध कोण हा जर ई धरला तर आणि कोण यप हा बीचं विरुद्ध कोण जर आपण गृहीत धरला तर ई बरोबर ए आणि यप बरोबर बी असणार आहे. म्हणजेच ई आणि यफ हे दोघेजण इथे 180° असतील, कारण आंतरकोन तसंच ए आणि बी या दोघांची पण बेरीज 180 असणार आहे. म्हणजेच बी बरोबर 180 + a याचं माप आपण काढलेलं आहे 100, मग आपण हे 100 केले तर बी बरोबर 80° मिळणार आहे. पुढे पहा, रेषा पी समांतर रेषा क्यू आणि छेदिका जर यम आपण गृहीत धरली तर कोण सी बरोबर कोण बी असणार आहे, याचं कारण आहे संगत कोण आणि कोण सी हा 80° असेल. यापुढे, सोबतच्या आकृतीत रेषा ए समांतर रेषा बी रेषा एल ही त्यांची छेदिका आहे, दिलेल्या कोणांच्या मापावरून कोण एक्स कोण वाय कोण झेड यांची मापे काढा.
पहा इथे एक्स इथे झेड अधिक 105 म्हणजेच 180 याचं कारण आहे हे रेषीय जोडीतील कोण आहेत म्हणजेच झेड बरोबर 180 वजा 105 म्हणजे झेड बरोबर 75° येणार आहे. एक्स आणि 105 हे दोन संगत कोण आहेत यामुळे इथे एक्स बरोबर 105 येणार आहे. पुढे एक्स आणि वाय हे विरुद्ध कोण आहेत त्यामुळे वाय बरोबर देखील 105° असेल. यापुढे शेजारील आकृतीत रेषा पी समांतर रेषा यल समांतर रेषा क्यू तर दिलेल्या मापावरून एक्सचे माप काढा. आता आपण इथे X1 आणि X2 हे आपण इथे घेऊया. आपण याला X1 आणि इथे X2 मानूया. तर X1 बरोबर 40° कारण व्युत्क्रम कोण असणार आहे आणि त्याचबरोबर X2 बरोबर देखील 30° याचं कारण देखील व्युत्क्रम कोणच असणार आहे. एक्स ही X1 व X2 या दोघांची बेरीज आहे. तर एक्स बरोबर 40 + 30 म्हणजेच एक्स बरोबर 70° येणार आहे. अधिक माहितीसाठी दोन एक प्रतलीय रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणारी संगत कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात. व्युत्क्रम कोनाची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात. आंतर कोनाची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात.